जे दूध आहे की शेतातून आलेलं खाल्लं आणि एक जे आहे की केमिकल आलेलं खाल्लं, त्या दोन्हीत काय विशेष असू शकतो? भेसळीचं दूध तर लांबच किंवा पाणी ओतलेलं दूध तर लांबच, पण ते जे बादलीमध्ये दूध काढणार आहे किंवा जे कॅन मध्ये दूध ओतणार आहे ते जर मी पिऊ शकले तरच मी समोरच्याला प्यायला देणार किंवा डेअरीला घालणार. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, जनावरांना गढूळ वगैरे पाणी पाजलं जातं. आज जर मशीनच्या दावणीमधलं पाणी जर मी पिऊ शकले तरच ते मी मशीनला प्यायला देते. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हाला सर्वांना स्वागत करतो माझ्या AWM म्हणजे आकाशित मास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, आपण गावाकडे नेहमी ऐकत आलेलो असतो की स्त्री कोण्याच क्षेत्रामध्ये कमी राहिली नाही, मुली कोण्याच क्षेत्रामध्ये कमी राहिली नाहीत, आणि ही याची अनुभूती कधी कधी एखादं कृत्य किंवा एखादी नवीन गोष्ट बघितल्यावर नक्कीच येतं, आणि आजही काही तसाच अनुभव आहे. आज ज्यांच्यासोबत मी आपल्यासमोर येतो आहे त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरंच वाटतं की खरंच आता मुली कोण्याही क्षेत्रामध्ये कमी राहिलेल्या नाहीत. तेव्हा आता जास्त काही न वाढवता सर्वांच्या वतीने स्वागत करतो श्रद्धा मॅडम यांचं. दीदी, सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत आहे आणि मी मॅडमच्या ऐवजी दीदीच म्हणेल. सो कशी चालली सध्या शेड्यूल वगैरे सगळे एवढं फेम मिळाल्यानंतर वगैरे? आत्ता तरी खूप सारे गेस्ट लेक्चर्स असतात आणि हा जो दूध व्यवसाय आहे त्याच्यामध्ये ही अजून ग्रो करतोय. वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यातलं चांगलं नॉलेज पण अक्वायर करायचं काम चालू आहे आणि ओव्हरऑल दुधाला रेट वगैरे चांगले आहे त्याच्यामुळे सगळं ठीक आहे. नक्कीच. मग आता आत्ताच हे एक आयुष्य आहे की तुम्ही इतक्या लोकांना भेटताय आणि एक तो काळ होता ज्यावेळेस हे सगळं सुरू झालं, सो त्यावेळेसच्या लोकांची प्रतिक्रिया आणि आजची प्रतिक्रिया काय असते? पूर्वी कसं होतं, मी अगदी लिमिटेड होते, म्हणजे फक्त निघोज पुरती किंवा निघोजच्या आजूबाजूची जी गावं आहेत म्हणजे माझं जे गाव आहे त्या लोकांनाच मी माहिती होते. कारण मी दूध घालायला डेअरीवर जायचे आणि त्यावेळी कोणत्याच गावातून कोणतीच दुसरी मुलगी दूध घालायला डेअरीवर जायची, त्यामुळं लोकांना मी माहिती होते. पण जेव्हापासून सोशल मीडियाने दखल घेतली त्यानंतर मग पूर्ण देशाला मी माहिती झाले आणि आत्ताच जे फेम आहे याच्या मागे पूर्वीचं जे कष्ट आहे ते अजूनही आठवतं आणि ते आठवून स्वतःला चांगलं वाटतं की आपण सुद्धा इतक्या कष्टाच्या गोष्टी करू शकतो. नक्कीच. आणि हे खरंच सोपं नाही. आता आपण शेतामध्ये जास्त पर्यंत काम करताना पाहू शकतो, पण हे इतकं दुग्ध व्यवसाय हे इतकं येणं करणं हे खरंच सोपं नाही. त्याच्यामध्ये मी खूप सारे व्हिडिओ वगैरे पाहिले तुमचे, तुम्ही त्याच्यामध्ये पिकअपसुद्धा वगैरे चालवता, ते दूध आधी घालत होता, सो त्याची ड्रायव्हिंग वगैरे ती कशी शिकली तुम्ही? त्याची पण एक स्टोरीच आहे. मी जेव्हा 10वी झालं आणि 10वी नंतर म्हणजे ज्या सुट्ट्या असतात ज्या की जास्त दिवस असतात कम्पॅरेटिव्हली आधीच्या क्लासेसच्या, तर त्या सुट्ट्यांमध्ये मी माझा चुलत भाऊ आहे मोठा, तो त्याचा त्याच्याकडे छोटा हत्ती असायचा आणि त्यांचं भुसा आणि सरकीचं दुकान असायचं आणि त्यांचं दूध पण होतं, तर मग तो ते दूध घेऊन डेअरीवर जायचा, तर मग मी त्याच्यासोबत जायचे रात्रीचं, त्याच्यासोबत जायचे मी आणि त्याला मी भुसा सरकी ह्याचे पोते त्या गोण्या टाकायला हेल्प करायचे, मग तुम्हाला गाडी शिकवायचा. असं करत करत मी त्याच्याकडून छोटा हत्ती शिकले आणि त्याच्यानंतर मग मला सोपं झालं की ह्या गोठ्यामध्ये अगदी चारा आणणं असेल किंवा खुराक आणणं असेल दूध घालणं असेल पिकामधून, मग ते मला शक्य झालं. दीदी, खरं सांगायचं झालं आता तर कोणचीही आजकालची गोष्ट शिक्षणाशिवाय होत नाही आणि आहे की ज्या तुमची जी एज आहे तुमचं सुद्धा शिक्षण सुरू असणारच आहे, सो ते शिक्षण आणि त्यानंतर हे कसं मॅनेज करत होते आधी आणि नंतर याच्यासाठीही काही शिक्षण लागतं का? जर बिझनेस आपण करत असू तर कोणतं एक रिस्पेक्टिव्ह शिक्षण नाही तर एक कॉम्बिनेशन असायला लागतं आणि माझं जे शिक्षण आहे त्याचाही रोल आहे या व्यवसायामध्ये. म्हणजे जर मी म्हटले मी माझं फिजिक्स झालंय त्याचा इतका जास्त संबंध येत नाही, तरी पण माझ्या पर्सनल लाईफशी जास्त संबंध येतो त्याचा आणि अजून सुद्धा ह्याच्यामध्ये शिकते. म्हणजे ऑफकोर्स अपडेट राहणं गरजेचं आहे, नवनवीन ज्या गोष्टी येतात त्या शिकून घेणं गरजेचं आहे, स्वतःमध्ये अपडेट करणं, आपण जो व्यवसाय करतोय ते त्याच्यामध्ये अपडेट करणं आणि सगळ्या गोष्टी शिकत राहणं ते अगदी मी म्हणजे शेवटपर्यंत महत्त्वाचंच असतं. नक्कीच. ज्यावेळेस आता हे शिक्षणाचा विषय आहे की पूर्वी ज्यावेळेस शाळेत जायच्या तुम्ही त्यावेळेस शाळेच्या नंतर हे मॅनेज करायचं किंवा याच्या आधी सकाळी सगळे हे करून शाळेत जायचं हे होतं का, कसं नेम असायचं तेव्हा? हो, म्हणजे गावाकडे असं होतं, इव्हन प्रत्येकच शेतकऱ्याच्या घरी थोडेफार मुलं सोडले तर सगळे मुलं मुली आई वडिलांना मदत करतात. अगदी. मग तसंच माझं सुद्धा असायचं
जर माझी आई जर कधी बाजारात गेली आणि घरी त्यावेळेस इतक्या काही म्हशी असायच्या नाहीत, मी पण लहान होते तरी पण सगळ्या भावंडांच्यात मी मोठी. तर मग सपोज माझी आई बाजारात गेली तर मी म्हशींचं शेण टाकून ठेवायची. म्हणजे इव्हन हा हे फिलिंग प्रत्येकाला असेल की आता मम्मीला आल्यावर चांगलं वाटेल की आपण तिच्या तिचं जे काम आहे ते आधीच उरकून ठेवलं. मग ते एक फिलिंग असायचं, त्याने मी शेण वगैरे टाकून ठेवायचे. मग ते करता करता म्हणजे शाळेतून आल्यानंतर ते करायचं. म्हणजे कधी कधी सायकलवर सुद्धा मी चारा वगैरे आणलेले आणि ज्यावेळेस म्हणजे ह्या व्यवसायाला खरी सुरुवात झाली म्हणजे दूध व्यवसायाला. वडील पूर्वीपासून व्यापार करायचेच, आता सुद्धा करतात. मग तेव्हा जेव्हा मी 11वीला होते तेव्हापासून सुरुवात झाली. मग 11वीला असताना मी मला 7:45 कॉलेज असायचं. मग त्या कॉलेजला जाण्याच्या आधी मी दूध काढून मग ते डेअरीवर पोहोचवायचे. त्यावेळी वडिलांनी मला एक कॅरेज घेऊन दिलेला आणि ते थोडस ऑड वाटायचं मला, कारण आधी मी किटल्या घेऊन डिस्कवर ची गाडी होती ती घेऊन मी दूध घालायला जायचे. पण त्यावेळेस इतकं काय वाटायचं नाही. पण जेव्हा वडील म्हटले कॅरेज घेऊन देतो, मग ते साईडनी दोन कॅन टाकायचे, त्याला किटले अडकवायचे, असं सवाशे ते 150 लिटर पर्यंत दूध घेऊन डेअरीवरती जायचं. म्हणजे तो काळ असा होता की सगळे जण छोटे मुलं मुली कॉलेजचे मुलं मुली सगळे कोण गाडीवर जाते, कोण स्कूटरवर जाते, कोण सायकलवर, त्यांचे त्यांचे निघालेले असायचे आणि त्यावेळी मी डेअरीवर निघाली असायचे. मग ते झालं की त्यावेळेस ऑड वाटायचं. त्याचं कारण असं होतं कारण आज सुद्धा कुणी जरी एक खादी मुलगी जर गर्दीतून गेली तर सगळेजण तिच्याकडे बघतात, अगदी सगळं लक्ष तिच्याकडे जात. त्यामुळे ते थोडस ऑड होतं. दुसरी गोष्ट अशी होती की एकतर ज्या मुली गाडी आणत आहेत त्यांच्याकडे स्कूटर आहे, एकतर गिअरची बाईक कोणच चालवत नाही. मी चालवते तर मला दूध घालायला जावं लागतं. पिकअप पण होती आणि मोटरसायकलवर पण बरेच दिवस मी दूध घातलं. त्याच्यानंतर मग कॉलेज दूध वगैरे घातलं डेअरीवरती की ते कॅन कॅरेज जे असेल मोकळे झालेलं ते सगळं एका गावातल्या हॉटेलमध्ये ठेवायचं आणि तिथून पुढे परत कॉलेजला जायचं. कॉलेजवरून येताना परत ते मोकळं झालेलं घ्यायचं आणि घरी यायचं. जर प्रॅक्टिकल असेल तर प्रॅक्टिकल करायचं, घरी यायचं आणि परत संध्याकाळी कामाला सुरुवात, परत दूध घालायला जाणं आणि हे रुटीन चालूच असायचं. बरोबर आहे. म्हणजे पाहू शकता आपण जिथं शहरातली मुलगी फक्त शाळेतून आलं की अभ्यास आणि ते त्याचंच त्यांना एवढं टेन्शन असतं आणि तरी गावाकडे जर पाहिलं आपण तर हे सगळं करून परत तुम्ही ते सगळं करत होता. बरं, तो दिवस आठवतो का परत ज्या दिवशी एक म्हणजे काय म्हणतात की पूर्णपणे हा भार तुमच्यावरती आला की आता हे सगळं मग ते स्वतः करायला नाही पण पूर्णपणे हे व्यवस्थापन पाहायचा भार तुमच्यावरती आला, तो दिवस आठवतो का? हो. म्हणजे कसं असायचं की वडिलांना ज्यावेळेस 2-व्हीलर होती, ज्यावेळेस पिकअप होती, नंतर आली पिकअप. सुरुवातीच्या काळामध्ये कमी म्हशी सगळं काम करावं लागायचं, म्हणजे असं झालेलं. सुरुवातीचाच काळ होता, म्हशी थोड्याशा वाढून ठेवलेल्या होत्या आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की भरपूर म्हशी आहेत पण आमच्याकडे गडीच नाही आहे काम. आणि मग त्यावेळेस असं वाटायचं की अरे आपण हे का करतोय, कारण अगदी मला आठवतंय हा प्रसंग ह्याच्या आधी मी कधी सांगितलेला नाही, पहिल्यांदाच सांगते की पलीकडचा गोठा होता जो की 22 मशीनचा आहे आणि त्याच्या खाली जो आहे तो 12 मशीनचा तो गोठा होता आणि त्यावेळी आम्ही एकच वेळेस दूध घालायचो, दोन वेळेस घालायचो नाही. तर मग ते दूध आम्हाला वरती आम्ही स्लॅपवर नेऊन ठेवायचो, ते कॅन अर्धे अर्धे कॅन दोन करून असे नेऊन ठेवायचो कारण थंडीचं वातावरण खराब होऊ नये म्हणून. आणि जोपर्यंत वर्कर होते ते काय करायचे, रस्सी बांधायचे आणि खाली सोडायचे कॅन. पण ते अचानक गेले म्हणजे त्यांना त्यांच्या गावी जावं लागलं. अच्छा. मग मी आणि मम्मी हे काम करणार तर गिण्यावरून इतकं चढत जाऊन आम्हाला ते थोडस एक आणलं खाली पण ते हार्ड गेलं. तर म्हटलं आपण पण रस्सी सोडून हे करूयात. मम्मी खाली उभी राहिली, मी वरतून कॅन सोडत होते. ते कॅन जसं खाली गेलं ते डिरेक्टली खाली सुटलं, ते खाली पडलं त्यातलं ते कॅनही फुटलं, त्यातलं सगळं दूधही वाया गेलं. म्हणजे असं वाटायचं की असे जे प्रसंग आहेत ज्यावेळी की जे शारीरिक क्षमता म्हणतो किंवा ताकद म्हणतो ती कधी जरी कमी पडायची पण तरीही ऍडजस्ट करत गेलो. अगदी एक दोन जण सोबत आणून मग पुढे हे करत गेलो. बऱ्याच वेळा असं सुद्धा व्हायचं की आता माझी प्रॅक्टिकलची एक्झाम आहे, मला तिथं जायला फक्त 15 मिनिट बाकी आहेत, 5 मिनिट बाकी आहेत, पण तरी सुद्धा मला दुसरा ऑप्शन नाही आहे.
किंवा मला कॉलेजला जायला लेट झालंय तर माझ्या ऐवजी कोणीतरी दूध घालेल, कि माझा भाऊ आहे तर तो घालेल, तोही छोटा होता ते पॉसिबल नव्हतं. सपोज वडील आहेत तर इतकं जास्त वडील वडिलांना ते दूध झेपायचं नाही, टू व्हीलरवरती तो बॅलन्स त्यांना यायचा नाही. त्यामुळं मग असं व्हायचं की त्याच्या म्हणजे मी नसेल तर पर्यायच नाही, ते कामच पर्यायच नाही. बरोबर. त्यामुळे मग एक्झाम असो, प्रॅक्टिकल असो किंवा कोणतीही गोष्ट असो, कोणाचं लग्न असो, ते काम मस्ट मलाच करावं लागायचं, ऑप्शन नव्हता. म्हणजे ती सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी होती माझ्यावर, तेवढी जबाबदारी होती किंवा तेवढ्या त्या रेग्युलॅरिटीने केल्या तेव्हाच आज हे एवढं लोकांच्या समोर आहे किंवा एवढं नाव मोठ्या लोकांशी भेटताय तुम्ही. नाहीतर एक मला एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल. ॲक्च्युली काय झालं, गावाकडे लहान होतो आम्ही आणि गाय व्हॅली होती आमच्या घरी, म्हणजे एक शेजारी छोटीशी ताई होती आमच्या. तर तिने आली आणि विचारलं की वगार झाला की काय झालं, आता गाईला वगार कसं होणार. म्हणजे एक वर्ग तो आहे की ज्याला याच्याशी काहीच माहिती नाही आणि तुम्ही आहात की हे सर्व करून आज एवढ्या इथपर्यंत आलात. हे जे सर्व शेड वगैरे आहे हे दूध काढण्यापासून, शेण काढण्यापासून ते जनावरांना चारा टाकेपर्यंत, पाणी टाकेपर्यंत, हे सर्व कसं मॅनेज होतं सगळ्या प्रकारे? त्याच्यामध्ये जर डेली रुटीन जर सांगायचं म्हटलं तर आत्ताच्या स्टेजला 3:30 वर्कर्सला उठावं लागतं. म्हणजे पूर्वी कसं होतं की काही म्हशी आमच्याकडे असायच्या, आम्ही स्वतः करायचो आणि काही म्हशी आम्ही वर्कर्सकडे ठेवायचो. तर आता पूर्ण म्हशी वर्कर्सकडे देतो आणि ते कधी गेले तर मग आम्ही स्वतः त्याच्यामध्ये काम करतो. तर 3:30 काम चालू होतं. सगळ्यात पहिल्यांदा जनावरांना कुट्टी टाकली जाते. कुट्टी टाकल्यानंतर शेण ओढलं जातं. शेण ओढून ठेवल्यानंतर त्यांना जर वेळ असेल तर ते कुंड्यावर टाकून देतात किंवा मग दूध काढून झाल्यानंतर टाकतात. मग त्याच्यानंतर दूध काढलं जातं, त्यासोबतच त्यांना सगळा खुराक वगैरे जो पशुआहार आपण भिजत घालतो, जो जे आंबवण आहे ते दिलं जातं दूध काढतानाच. आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित दूध वगैरे गेलं की सगळ्या म्हशींना पाणी वगैरे पाजून व्यवस्थित धुवून गोठा व्यवस्थित स्वच्छ साफ केला जातो आणि मग म्हशींना आराम करायला सोडलं जातं. आणि मग परत संध्याकाळी दुपारी 3:30 हे सगळं काम चालू होतं. अच्छा, परत तेच रुटीन. बरं, आता हे दूध तर आहेच आहे समजा इन्कमचं साधन, पण ते शेणखत वगैरे जे असतं त्याच्यामधून बी काही आहे की त्याचं काय कशी विल्हेवाट लावता? हो, आत्ता म्हणजे जवळपास खूप कंपन्या आहेत किंवा खूप छोटे छोटे प्लांट्स आहेत जे की दुधाचे बाय प्रोडक्ट्स बनवतात. आणि जर दूध व्यवसाय म्हटलं तर त्याच्यामध्ये शेणाचे बाय प्रोडक्ट्स बनवताना कोणी दिसत नाही, पण आम्ही प्रेफरन्स देतो की शेणाचे बाय प्रोडक्ट्स बनवावेत. कारण शेण ऍज अ वेस्ट म्हणून धरलं जातं आणि आहे त्या किमतीला जे काही असेल तसं विकलं जातं, पण आम्ही त्याचे बाय प्रोडक्ट्स बनवतो. त्याच्यामध्ये आतापर्यंत झालंय काय की खूप गोष्टीमध्ये अपडेशन आलेत. म्हणजे जर आपण आयस्क्रीम खायला गेलो तर त्याच्यामध्ये मावा कुल्फी भेटेल, बटरस्कॉच फ्लेवर भेटेल, कोण खायला गेलो तर, किंवा अजून वेगवेगळे व्हॅनिला वगैरे फ्लेवर्स भेटतील. त्याच्यामध्ये अजून अपडेशन होत आहे टेस्ट वाईज. आणि मग तसं गांडूळ खताचं काय झालंय की पूर्वीपासून गांडूळ खत वापरत आलेत, गांडूळ खतच आहे, त्याच्यामध्ये अपडेशन झालं नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही आमचा एक फॉर्म्युला आहे म्हणजे जीवाणूजैविक खत बनवतो आम्ही. आधी शेणाला डिकम्पोज करतो, त्याच्यामध्ये काही प्रमाणात गांडूळ खत वापरतो. तो एक फॉर्म्युला आहे जे माझ्या मिस्टर चैतन्य ढोरमले त्यांचा आहे तो. तर मग ते डिकम्पोज करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यू ऍडिशन करून मग आम्ही ते शेतकऱ्यांना देतो. म्हणजे आम्ही जेव्हा लॅबमध्ये ह्याचे रिपोर्ट चेक करतो गांडूळ खत आणि जीवाणूजैविक, तर जीवाणूजैविक खत गांडूळ खतापेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त डबल पटीने काय म्हणता येईल व्हॅल्यू ऍडिशन जास्त झालेलं दिसतं, त्याच्यामध्ये एलिमेंट जास्त दिसतात. ते शेतीसाठी एक चांगलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे खूप ठिकाणी तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की महाराष्ट्रातील पहिला झिरो वेस्ट मॅनेजमेंट गोठा. बिकॉज इथलं एक गोष्ट सुद्धा वाया जात नाही. म्हणजे पूर्वीपासून कसे गोठे चालत आलेत, इव्हन पूर्वी सुद्धा हा गोठा तसाच होता. त्याच्यामध्ये नंतर आम्ही अपडेशन करत गेलो. डिरेक्टली जे पाणी वगैरे असेल गोठ्यातून निघालेलं, त्याच्यानंतर जे गोमूत्र असेल किंवा वाहून गेलेलं शेण असेल तर हे सोडून दिलं जायचं. आणि दुसरी गोष्ट जे ओकिडे आहेत त्याच्यावरती जे शेण राहतं
तर त्याच्यातून मिथेन बाहेर पडतो आणि ते सुद्धा एक एन्व्हायरमेंटसाठी इतकं चांगलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपली थोडीशी काय हेल्प होऊ शकते तर त्याच्यासाठी आम्ही बायोगॅसचा प्रोजेक्ट उभा केलाय, ज्याच्यामधून जे गोमूत्र आहे म्हणजे जे युरिन निघतं, त्याच्यानंतर काही प्रमाणात शेण वापरतो आणि गोठा धुतलेलं पाणी, म्हशी धुतलेलं पाणी हे सगळं आम्ही बायोगॅसच्या टँकमध्ये पाठवतो. तिथून एक 30,000 लिटरचे डायजेस्टर आहेत, त्याच्यामध्ये ही सगळी स्लरी पाठवली जाते आणि मग हे सगळं झालं की तिथं डायजेस्ट होतं आणि तिथून मिथेन गॅस बाहेर पडतो. बायोगॅस तो आम्ही कलेक्ट करतो, एका त्याचं मॉइश्चर थोडंसं कमी करून एका बलूनमध्ये सगळा जमा केला जातो आणि तिथून पुढं एका जनरेटरला देऊन त्याचं कन्वर्जन केलं जातं विजेमध्ये. मग त्याच्यावरती सगळं म्हणजे गोठ्यासाठी आणि घरामध्ये जितकी काय वीज लागते ती सगळी बायोगॅस वरती तयार करतो. जसं की म्हणजे इव्हन बोरचे मोटर, कुट्टी मशीन असेल किंवा विहिरीचं मोटर असेल, घरातल्या लाईट्स वगैरे सगळं मग बायोगॅस वरती चालवतो. तर आणि जी बायोगॅसची स्लरी आहे, तर खूप शेतकऱ्यांच्या मनात मिथ्स आहेत की बायोगॅसची स्लरी वापरू नये. तर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की बायोगॅसची स्लरी का वापरावी, ते वापरल्याने काय फायदे होणार आहे. तर खूप सारे शेतकरी ज्यांना की अवेअरनेस आहे स्लरी बद्दलचा, तर ते सुद्धा गोठ्यावरून येऊन स्लरी घेऊन जातात आणि गांडूळ खत पण बनवतो, जीवाणूजैविक खत पण बनवतो आणि स्लरी पण एक आउटपुट आहे जे की शेतकरी घेऊन जातात. आणि ॲज अ शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता आहे तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करतोय. नाही नक्कीच नक्कीच. आता आपण पाहिलं तर खूप सारे केमिकल्स किंवा खाद वगैरे आले, म्हणजे आपण आता बाजारात गेलं पाहतो एकही भाजीपाला असा नाही की तो मिक्स नाही, पण हेच उलट पूर्वी पाहिलं तर सगळी शेती सेंद्रिय म्हणजे शेणखताद्वारे व्हायला जायची. त्याच्याकडे परत वाटचाल कराय पाहिजे की पटकन येण्याचे किंवा जास्त कीड ही जे आज रोग नवीन नवीन आहेत त्याच्यासाठी ते पण वापराय पाहिजे, काय सांगाल? ह्याच्यामध्ये दोन तीन कन्सेप्ट आहेत, एक तर ऑर्गॅनिक, एक तर केमिकलची शेती किंवा मग रेसिड्यू फ्री. तर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही रेसिड्यू फ्री करा. म्हणजे जर एखाद्या शेतकरी जे ज्यांना म्हणायचं की नाही, ज्यांचं मत आहे की नाही ऑर्गॅनिकच, मग जर त्यावेळेस मी एक दिवस सरांसोबत बोलत होते आमच्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर आपण आपल्याला जर ताप आला किंवा आपण जर आजारी पडलो आणि आपण म्हटलो की आधी सुरुवातीला घरगुती उपाय केले पण आपल्याला बरं वाटलं नाही, अफकोर्स जर बरं वाटलं नाही तर आपली काम करण्याची क्षमता कमी होणार. मग सगळे उपाय करून झालेत आणि आपण म्हणत राहिलो मी अँटीबायोटिक घेणारच नाही, त्याने सगळे बॅक्टेरिया मारतात, तर मग असं म्हणत राहिलो तर ते वाढत जाईल आजार. मग तसंच ऑर्गॅनिकच्या बाबतीत त्यांनी मला सांगितलं की आपण जर म्हटलो नाही मला द्यायचंच नाही, काही केमिकलच द्यायचं नाही, पण केमिकल्स हा आपल्या जीवनातला खूप मोठा पार्ट आहे, तो तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे जर पिकाला जर नायट्रोजन लागतंय तर आपण नायट्रोजन देणं गरजेचं आहे, फॉस्फरस लागतंय, पोटॅशियम लागतंय, ते देणं गरजेचं आहे. फक्त आता झालंय काय की खूप प्रमाण वाढवले, ते प्रमाणात द्या अफकोर्स नक्कीच चांगलं आहे, प्रमाणात नाही दिलं तर मग त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत आणि आज ते दिसत आहेत. त्याच्यासाठी अभ्यासपूर्वक शेती केली गेली पाहिजे असं माझं म्हणणं असतं. नक्कीच, म्हणजे त्याच्यासाठी शिक्षण हवं जे आपण सुरुवातीला मुद्दा घेतला तो. ज्यावेळेस हे सगळं एखादी आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती, एखादी स्टार आहे किंवा एखाद्या पदावर विशिष्ट पदावरती आहे, त्यांना ज्यावेळेस हे सगळं सांगतात, मी बऱ्याच वेळेस खूप साऱ्या व्यक्तींसोबत तुमचे फोटोज वगैरे पाहिले, नक्कीच तुम्ही त्यांना सांगतही असाल, त्याच्यामध्ये मी एक दोन फोटो रितेश सरांच्या आईचे पण पाहिले, विलसराव यांचे पत्नींचे, सो त्यांना ज्यावेळेस हे सगळं सांगतात त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय येते, त्याने काय म्हणायला समाधान वाटतं? अफकोर्स म्हणजे ज्यावेळेस अशा पॉझिटिव्ह लोकांशी बोललं होतं त्यावेळेस ते माझ्यासाठीही मलाही इन्स्पिरेशन असतं आणि त्यांचे जे रिप्लायज असतात की एखादी त्यांनाही कधी कधी नवीन गोष्ट समजलेली असते, बरोबर, त्यामुळे मग तेही थोडेसे अवेअर होतात आणि असं काम करते म्हटल्यावर मग त्यांनाही आनंद होता आणि ते बघून मग मलाही आनंद होतो ऑफकोर्स. आणि काही काही कार्यक्रमांना जेव्हा जाते मी त्यावेळेस ते आवर्जून सांगतात की ही मुलगी शेती करते आणि ही मुलगी पशुपालन करते आणि तो आनंद माझ्यासाठी खूप
खूप म्हणजे खूप छान असतो. बिकॉज मला जर कोणी म्हटलं ना ही मुलगी शेती करते तर ते एक समाधान असतं, आनंद असतो, त्याच्यामध्ये सुख असतं. कारण बरोबर आहे ना, पूर्वीपासून आपले वाडवडील जे शेती करत आले त्याच्यामुळे जर पुढे चालून आपल्याला ओळख मिळते तर ते नक्कीच बरं. आजपर्यंत असं आठवतं का एक विशेष एक कॉमेंट आठवते का ज्याने की आजपर्यंत एक सर्वात भारी कॉम्प्लिमेंट दिलेली आपल्याला अशी एखादी? कमेंट्स तर खूप येतात आणि इव्हन त्याच्यासाठी मी सगळ्या जे काही माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत त्याच्यानंतर फेसबुकला पण आहेत, तर हे सगळे माझ्या फॅमिली मेंबर्स सारखे. बिकॉज ज्यावेळेस मी एखाद्या पोस्ट खालच्या ज्या कमेंट्स असतात ते वाचते त्यावेळेस मला थोडस बरं वाटतं की अरे लोकांचा व्ह्यू इतका चांगला असू शकतो. आणि एक कमेंट मला खूप आवडली, ती थोडीशी कवितेच्या ह्याच्यामध्ये होती त्यामुळे मला इतकी आठवत नाहीये, पण मला ती सापडेल नक्की. पण अशा खूप वेगवेगळ्या कमेंट्स असतात ज्या की खूप छान असतात आणि एक काम करण्याची स्फूर्ती देऊन जातात. आणि त्याच्यासाठी मी स्पेशली जे काही लोक आहेत म्हणजे इव्हन पहिल्यापासूनच माझ्या कामामध्ये समाजाचा एक हात राहिलेला आहे तर त्याच्याबद्दल मी ऑलवेज आभार मानतेच. पण आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझे जे काही इंस्टाग्रामचे फेसबुकचे किंवा आता मी नवीन युट्यूब चॅनल चालू करते तर त्या माध्यमातून जे माझे फॅमिली मेंबर्स होणार आहेत तर त्यांचे मी मनापासून आभार मानते. बिकॉज ते मला कायम इन्स्पायर करतात. आता जे प्रश्न आपण पुढे घेणार आहोत ते आपण अगदी क्विक म्हणजे एक दोन दोन मिनिटाच्या आन्सरमध्ये घेणार आहोत. सो आजपर्यंत या कार्याला पाहून मी बरंच पाहिलं की तुम्हाला अवॉर्ड्स पण खूप सारे मिळाले, त्याच्यातला एक विशेष अवॉर्ड किंवा सर्वात मोठा अवॉर्ड कोणता सांगाल तुम्ही? दोन अवॉर्ड आहेत आताच लेटेस्ट ज्याच्यामध्ये लोकमत सखी पुरस्कार, तोही म्हणजे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी जिल्हा स्तरावरचा मी अवॉर्ड घेतला होता त्यांचा, तरीही नंतर काम वाढत होतं आणि तेही मला बघत होते की ही मुलगी कशी काम करते, तर स्टेट लेवलचा अवॉर्ड पण भेटला आणि तो अवॉर्ड सुद्धा खूप छान होता आणि स्टेट लेवलचा मोठा अवॉर्ड होता. आणि त्याच्यापूर्वी एक भेटलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी श्रीशक्ती पुरस्कार आणि त्याच्या आधीही एक अवॉर्ड आहे की युथ इन्स्पिरेशनल अवॉर्ड इन फार्मिंग, तर असे वेगवेगळे अवॉर्ड चांगल्या लेवलचे भेटत आहेत. नक्कीच. असा एखादा अवॉर्ड आहे का की तो तुम्हाला इच्छा आहे की भविष्यात या कार्याला पाहून मिळाला पाहिजे या सगळ्या फॅमिलीला का नाही तसं काही आहे? काही टार्गेट्स आहेत पण त्याच्यासाठी अजून मला खूप काम करायचंय आणि ज्यावेळी भेटेल त्यावेळी सगळे बघते. नक्कीच नक्कीच. दुग्ध व्यवसाय जो आहे पण आज आपण पाहिलं तर बऱ्याचशा याच्यावरती आपण पाहतो की शहरातमध्ये पाहिलं तर आपण मिलावट बी खूप प्रमाणात पाहतो, ज्या अकॉर्डिंग किंवा ज्या क्वालिटीनं म्हशी आहेत त्याच्यापेक्षा जास्त क्वालिटीनं दूध विकलं जातं किंवा जास्त क्वालिटी उत्पादन केलं जातं, तेव्हा हे मिलावट किती धोक्याचे असू शकते आणि याचं कमी म्हणजे पॅकेटचं जे दूध असतं नक्कीच ऑफकोर्स पण आजकाल खूप त्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं किंवा आपण वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून पाहत असतो, सो याचा परिणाम काय होऊ शकतो? मग सपोज आता जसं आहे की केमिकल खतं इतकी चांगली नाही आहेत पण ती गरजेची पण आहेत जमिनीवर, तसं काही वेगवेगळ्या नावाची दूध आलेत म्हणजे टोन मिल्क असेल डबल टोन मिल्क जशी मार्केटची रिक्वायरमेंट आहे तसं, तर त्याच्यामध्ये भेसळ होते नाही असं नाही. इव्हन असे सुद्धा शेतकरी किंवा शेतकरी म्हणण्यापेक्षा असे लोक आहेत जे की ज्यांच्याकडे एक सुद्धा जनावरं नाही आहेत पण ते दूध घालतायत डेअरीला, तर मग असं मी पाहिलंय काही ठिकाणी, तर मग ते होत आहे काही प्रमाणात. पण माझा स्वतःचा एक व्ह्यू आहे की जर इव्हन ते भेसळीचं दूध तर लांबच किंवा पाणी ओतलेलं दूध तर लांबच, पण ते जे बादलीमध्ये दूध काढणार आहे मी किंवा जे कॅनमध्ये दूध ओतणार आहे ते जर मी पिऊ शकले तरच मी समोरच्याला प्यायला देणार आहे किंवा डेअरीला घालणार आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं जनावरांना गढूळ वगैरे पाणी पाजलं जातं. आज तुम्ही बघितलं असेल आमच्या घरात फिल्टर नाहीये, तुम्ही साधं पाणी पिलं असेल, त्याचं कारण असं आहे की आज जर म्हशींच्या दावणीमधलं पाणी जर मी पिऊ शकले तरच ते मी म्हशींना प्यायला देते. आणि हे सगळं डबल मजली गोठ आहे, त्यांच्यासाठी पूरक वातावरण तयार करणं सगळ्या गोष्टी पूरक ठेवणं एक तोच मानस आहे की त्यांच्यासाठी सगळं एन्व्हायरमेंट चांगलं राहील. कुठेतरी एवढं समर्पण त्यांच्याविषयी आहे ते
एक हिस्साच आहे परिवाराचा असा, तर एवढं म्हणलं हिस्साच आहे म्हणून चालतंय ना तुम्ही नक्कीच, त्याच्यामुळेच कुठंतरी एवढं नाव किंवा एवढं हे सगळं होते. पुढला प्रश्न जो आहे तो थोडा पर्सनलच आहे, तुम्ही उत्तर द्यायचं असेल तर देऊ शकता, की आता लग्न झाल्यानंतर हे इकडलं कसं मॅनेज करता तुम्ही, आता सासरीच असाल ना ऑफकोर्स. हो, आता मी प्रशिक्षण केंद्र चालू केलंय, त्याच्यामुळं महिन्यातून एक वेळेस किंवा दोन वेळेस शनिवार रविवारी प्रशिक्षण केंद्र असतं, म्हणजे प्रशिक्षण चालतं, तर त्यावेळी तर मी इकडे येतेच, त्यावेळी बघता येतं. शिवाय अंतर इतकं नाहीये, इव्हन माझं स्वतःच ऑफिस सुद्धा निघोस मध्येच आहे, त्याच्यामुळे इकडं भरपूर वेळा येणं जाणं असतं. याशिवाय भावाचं सुद्धा व्हेटरनरी सायन्स झाले, हरियाणावरनं त्याने चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली, तो सुद्धा आता जास्त लक्ष घालतोय ह्याच्यामध्ये, आणि वडिलांचा व्यापार चालू आहे, त्याच्यामुळे सगळं सुरळीत आहे. नक्कीच. आता तुम्ही या क्षेत्रातून आणि जे तुमचे मिस्टर आहेत ते याच्याशी म्हणजे सपोर्ट करतात तुम्हाला या क्षेत्राला कसं? हो ऑफकोर्स, त्यांना तर शेती आणि शेतकरी यांच्याविषयी इतकी आत्मीयता आहे की म्हणजे प्रचंड, म्हणजे आतापर्यंत मी अजून तसा माणूस बघितला नाही की शेतकऱ्यांबद्दल इतकी, शेतकऱ्यांच्या कामाची इतकी जाणीव असेल. मग ते सुद्धा MSc बायोकेमिस्ट्री आणि PhD करतायत, तर त्यांची बायोफर्टिलायझर कंपनी शेतकऱ्यांसोबत काम करतात, आणि हे जीवाणूजैविक खत, गांडूळ खत ह्याच्यामध्ये सुद्धा ते हेल्प करतातच, आणि मला प्रशिक्षण घेण्यात सुद्धा हेल्प करतात, म्हणजे ओव्हरऑल त्यांचा सपोर्ट खूप चांगला आहे मला प्रत्येक कामामध्ये, आणि आम्ही मिळून कामं करतो, म्हणजे मी त्यांना बायोफर्टिलायझर्स मध्ये हेल्प करते, ते मला प्रशिक्षण वगैरे घेण्यामध्ये हेल्प करतात. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न आहे, भविष्यात आम्हाला श्रद्धा दीदी कसे दिसेल, म्हणजे हेच बिझनेस वाढवलेला असेल की वाढवलेला असेल किंवा आणि वेगळे काही विजन स्वप्न आहेत याच्यासोबतच? हो, म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करायचंय सगळ्यात महत्वाचं, ते की आता म्हणजे फार्मर लिटरसीवरती थोडं काम करायचंय, म्हणजे मला असं वाटतं की आज जसं शेतकरी एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन मग तुम्ही मला गुळ द्या, किंवा कोणी महिला असेल किंवा पुरुष असेल, मला साखर द्या, मला चहा पावडर द्या, किंवा मला एखादं काहीतरी बिस्किट द्या, तसं शेतकऱ्यांनी मागितलं पाहिजे. माझ्या शेतामध्ये आत्ताच्या स्टेजला मला PSB गरजेचं आहे, तर मला PSBs द्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट मागता आली पाहिजे. सपोज वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण त्याच्यामध्ये जर साल्ट सेमच आहेत, तर मला हेच साल्ट पाहिजे कंपनी कोणतीही असो, तर असं शेतकऱ्यांनी मागितलं पाहिजे असा एक व्ह्यू आहे. म्हणजे अगदी वरवरचे जे रेग्युलर लागतात, केमिकल्स असतील किंवा काय जे बॅक्टेरिया असतील, बायोफर्टिलायझर्स असतील, ते जास्त लागतात, त्याची तरी माहिती शेतकऱ्यांना मिळावी. आणि आम्ही जे जीवाणू खत बनवतो त्याच्याबद्दलच आम्ही शेतकऱ्यांना कायम सांगतो की एक तर तुमच्याकडे शेण आहे किंवा पालापाचोळा आहे, काडी कचरा आहे, ज्या जे की डिकम्पोज होतं, अशा गोष्टी असतील तर ते खत तुम्ही स्वतः बनवा, बिकॉज तुमचा प्रोडक्शन जी कॉस्ट आहे ती कमी होईल. नक्कीच. आणि ज्यावेळेस यातलं तुमच्याकडे काहीच नाहीये, त्यावेळेस आम्ही बनवतोय आमच्याकडून घेऊन जा. नक्कीच. आणि शेतकऱ्यांना माहिती ऑर्गॅनिक कार्बन ह्युमस वाढवणं जमिनीमध्ये किती गरजेचं आहे, आणि त्याच्यामध्ये अवेअरनेस होत आहे आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय अवेअरनेस करण्याचा. याशिवाय अजून एक व्ह्यू असा आहे की शेती म्हटलं किंवा पशुपालन म्हटलं महिला राबराब राबतात, बरोबर कामं करतात, पण फक्त घरातले जे पुरुष असतील ते जे काय औषध आणतील ते जसं सांगतील ते तसंच करतात, ते तसंच खत टाकणार. तर महिलांनी सुद्धा लिटरेट व्हायला हवं की ठीक आहे, त्यांच्या ह्यांनी हे आणलंय, हे खत आणलंय, तर हे किती प्रमाणात गेलं पाहिजे किंवा ह्याचा वापर कसा केला गेला पाहिजे. फक्त वरतून ऑर्डर आली आहे आणि आपण फक्त काम करत राहायचं असं न होता स्वतःचा पण एक व्ह्यू पाहिजे महिलांचा, फक्त राबराब राबण्यापेक्षा. आणि त्याच्यासाठी सुद्धा एक काम करणार आहे. आणि पशुपालनामध्ये तर महिला तर काम करतातच आणि खूप मोठ्या प्रमाणावर करतात, इव्हन सगळा भार महिलांवरच असेल दूध व्यवसायाचा असं म्हणेल मी, म्हणजे 50%पेक्षा जास्त हा व्यवसाय महिला सांभाळत असतील, तर त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. फक्त अगदीच सगळ्यांवर डिपेंड न राहता काही गोष्टी स्वतः सुद्धा आत्मसात करायला पाहिजे असा व्ह्यू घेऊन चालूय महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा. नक्कीच नक्कीच. खूप खूप शुभेच्छा आहे दीदी तुम्हाला, आणि खूप खूप थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल की आज तुम्ही एवढा वेळ दिलात. आणि खरं सांगायचं झालं तर मी ज्या क्षेत्रामध्ये काम सध्या करतो, मी ॲक्च्युली सांप्रदायात काम करतो, पखवाज वगैरे असतो, तिथंसुद्धा स्त्री शक्तीचा अधिकार आमच्या संतांनी इतका मोठा सांगितलेला आहे की ज्यावेळेस सगळे संत बसले होते आणि त्यांची परीक्षा घ्यायची होती,
की कोण सगळ्यात हुशार आहे किंवा कोणाचा सर्वात जास्त भाव आहे देवावरती असं. पण ती परीक्षा परीक्षा घेणारा परीक्षक आहे त्याचा सर्वात मोठा अधिकार आहे. पण त्या परीक्षकाला परीक्षा घ्या म्हणण्याचा अधिकार हे संत जनाबाईंनी सांगितलं होतं की गौरव बघा तुम्ही या सगळ्या संतांची परीक्षा घ्या. मला वाटतं ती नारी शक्तीचा अधिकार आहे की त्यांनी सांगावं आणि संतांना आमच्या ह्याच्यामध्ये देवाचाच अवतार म्हणलाय म्हणजे स्वतः स्त्रीने काय सांगावं देवांनी त्यांची परीक्षा द्यावी हा आमच्या ह्या क्षेत्रात सुद्धा स्त्रीचा अधिकार आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही ते काम करताय की मला वाटतं आजच्या व्हिडिओमधला हा खूप मोठा एक लेसन आहे की नक्कीच गडी येतात धार वगैरे करतात हे सगळं खरं आहे पण ते चारा कापून आणणं असेल किंवा शेतात दिवसभर खुरपणं असेल किंवा ह्या सर्व गोष्टी महिला करतात. आपण शहरामध्ये पाहिलं तर एखादी वेली एज्युकेटेड महिला तिला काही प्रॉब्लेम आला तर त्या युनिटीसाठी ती काही प्रोडक्ट्स वगैरे तयार करत असते. पण असं खूप कमी महिला किंवा कमी लोक पाहायला भेटतात की जे शेतकऱ्याच्या कुटुंबातून त्यांच्यासाठी काहीतरी करतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही करताय आणि एक मुलगी असून करताय हे नक्कीच आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल खूप खूप थँक्यू हे मुलाखत दिल्याबद्दल. तुम्हालाही विनंती आहे की शेअर नक्की करा कारण खरंच मित्रांनो खूप गर्व असायला पाहिजे आपल्याला अशा आपल्या देशात. खरं तर आपण पिक्चरमध्ये ऐकतो दबंगल दबंगल, खरं तर हे यांना ॲक्च्युली म्हणायला पाहिजे. एक म्हणणं वेगळं आणि एक ॲक्च्युली असणं वेगळं. तेव्हा हा व्हिडिओ शेअर नक्की करा कारण कुणाला तरी नक्कीच हा व्हिडिओ हेल्प करेल. तेव्हा पुढे एकदा भेटूया की अशाच व्हिडिओमध्ये एका अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.